तुमच्या सगळ्यांचं स्वागत। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण आज जी कविता अभ्यासणार आहोत आश्वासक चित्र, कवित्री मिर्जा यांची ही कविता आहे आणि या कवितेचा विषय आहे स्त्री पुरुष समानता। कारण तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक ज्या कविता जेवढ्या वर्षभरासाठी अभ्यासायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला कवितेचे विषय असणं माहीत असणं फार गरजेचं आहे। त्यासाठी ती कविता शिकली की त्याचा विषय काय आहे एक दोन ओळीमध्ये तिथे लिहून ठेवायचा आणि ह्याचा वापर तुम्हाला प्रश्न उत्तर लिहित असताना करावा लागणार आहे। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण मुली आहात आणि मुलींचा जे लहानपणीचे आवडते खेळ असतात, एक मुलगी म्हणून लहानपणापासून तिचे एक विशिष्ट खेळ की मुलींनी हेच खेळ खेळायचे, मुलांनी हेच खेळ खेळायचे। अगदी आपण लहानपणापासून बघत आलेलं की मुलींचे ठराविक खेळ असायचे, गजग खेळणे किंवा जिवल्या पाणी खेळणे है की नाही, किंवा मग बाकीचे ज्या मुली खेळ खेळतात त्याच खेळ मुली खेळायच्या, फुगडी खेळणे, झिम्मा खेळणे, किंवा मग तुम्ही भातुकलीचा खेळ तर सगळ्यांनी खेळ असेल की नाही लहानपणी, की छोटी छोटी भांडी वगैरे असं कुठला कुठला संसार भावला कुठेचं लग्न लावणं, म्हणजे हे जे भातुकलीचे खेळ आहेत आपण सगळ्यांनी खेळलेला आहोत। तर कवित्रीला ह्या कवितेतून स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र कवितेनं ह्या कवितेमध्ये रेखाटलेलं आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असं या कवित्रीला विश्वास देखील तिनं तिथे व्यक्त केलेला आहे। आणि स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवणारी ही चिंतनशील अशी कविता आहे आणि हाच विचार तुमच्या मुलींमध्ये संक्रमित व्हावा या हेतूने या कवितेचा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला पाहायला मिळतो। थोडक्यात, स्त्री पुरुष समानता भविष्यात कधीतरी साकार होईल असं या कवित्रीला या कवितेतून पाहायला मिळतं। चला तर मग आपण आधी कवित्रीचा परिचय करून घेऊया आणि मग प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया। आश्वासक चित्र कवित्री आहे नीरजा। नीरजा स्त्रीवादी कवित्री कथालेखिका, त्यांचे निरन्वय वेणा श्री गणेशा निरर्थकाचे पक्षी एक कविता संग्रह आहे। जय दर्पणी बिंबले ओल हरवलेली माती हे त्यांचे कथा संग्रह इत्यादी त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे। महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसुत, इंद्रासंत तसेच भैरू रतन दमाणी इत्यादी पुरस्काराने ते सन्मानित देखील आहेत। प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र कवित्रीनं रेखाटलं आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे। कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे। स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे। कवित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे, रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केला आहे। तर आपल्यासाठी तर फार आवश्यक गोष्ट आहे की नाही स्त्री पुरुष समानता, फक्त म्हणतात परंतु हवी तेवढी अजून समाजामध्ये स्त्री पुरुष समानता आपल्याला दिसत नाही। जरी समाज टिकलेला असला, जरी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने चालत असल्या तरीही ते अजूनही तो न्यूनगंड पुरुषांच्या मनामध्ये रुजलेला आपल्याला लक्षात येतो। परंतु विद्यार्थी मैत्रिणींना आपल्याला हेच कवित्रेचं जे स्वप्न आहे ते आपल्याला प्रत्यक्षामध्ये साकार करायचं आहे। तर याच्यामध्ये जे कठीण शब्दाचे अर्थ आहेत तुम्ही ते लिहून घेऊ शकता। आश्वासक म्हणजे विश्वासार्ह, झरोपामध्ये खिडकी, कसब म्हणजे कौशल्य, वाहतुकी म्हणजे लहान मुलांचा, एक मोठ्या कुटीचा म्हणजे खोट्या खोट्या संसाराचा खेळ, आश्चर्यचकित होणे म्हणजे थक्क होणे, वाक्यप्रचार वगैरे सुद्धा लिहून घेत चाला। कारण कविता जर तुम्हाला ही आधी परीक्षेमध्ये, कारण दोन कविता दिल्या जातात आणि दोन कवितापैकी एका कवितेवरचे प्रश्न उत्तर तुम्हाला तिथं सोडवायचे असतात, तर प्रत्यक्षात आपण काय करूया कविता घेऊया आणि नंतर मग त्याचा आपण भावार्थ स्पष्ट करूया। तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी किंवाची, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी किंवाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून।
मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झुरोक्यातून. ती मांडीवर घेते भाऊलीला, एका हाताने थोपटत तिला चढवते आधार भाताचं भातुकलीतल्या इवल्याच्या गॅसवर. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेपतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकाने त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून भाऊलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो तू भाजी बनव छान पैकी पाल्याची. ती म्हणते मी दोन्ही करू शकते एका वेळी, तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. चेंडू उंच उडवलेला चेंडू आभाळ्या शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हाताने थोपटो भाऊलीला प्रथम मग शोधतो पातेलो भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसं दाखवतानाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आरोशाला बसून. माझ्या घराच्या झुरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेश करणार वास्तवात हातात हात असे दोघांचाही, ज्यावर सहज विसावे भाऊली आणि चेंडू जोडीनं. तर ह्यांच्यावर मिर्जाईंचं जे निरर्थकाचे पक्षी हा जो कविता संग्रह आहे त्यांचा, त्यांच्यातून ही कविता आपल्याला अभ्यासायला इथं ठेवलेली आहे. चला तर मग आपण सुरुवातीला कवितेचा एक कळव आणि त्याचा भावार्थ असा आपण अभ्यास करणार आहोत. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळती आहे एक मुलगी किंवाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते भाऊलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधान भाताचं भातुकलीतल्या इंग्लिशा गॅसवर. की दुपारच्या वेळी ऊन तापलेलं आहे आणि ऊन असल्यामुळं आडोशाला सावलीत बसून एक मुलगी बराच वेळ झालं एक खेळ खेळत आहे. आणि हे सगळं दृश्य कवित्री स्वतःच्या घराच्या खिडकीतून पाहत राहिलेली आहे. ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळते आहे. ती भाऊलीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला थोपटवते निजवत आहे. म्हणजे जशी एखादी आई आपल्या बाळाला मांडीवर घेऊन त्याला झोपवते. नंतर ती भात शिजण्यासाठी आधानाचं पातेलं चिमुकल्या गॅसवर ठेवते. म्हणजे हा तिचा मुटुकुटीचा संसार आहे. आणि या भातुकलीच्या खेळामध्ये घरातील सगळी छोटी छोटी भांडी असतात आणि मुली हा खेळ फार आवडीनं खेळतात. आणि ही मुलगीसुद्धा असाच एक खेळ खेळत आहे संसाराचा. आणि त्याच्यामध्ये ती जसं एखादी आई आपल्या छोट्या बाळाला मांडीवर घेऊन झोपवते निजवते, त्याच पद्धतीनं तिच्या आपल्या भाऊलीला झोपवते. आणि त्याचवेळी एक पातेलं भात शिजण्यासाठी त्याच्यावर आधान ठेवण्यासाठी, आधान म्हणजे भात शिजवण्यासाठी आधी पाणी तापत ठेवलं जातं थोडंसं, आणि पाणी झोपली आली तर आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालतो, त्यावेळेस त्याला आपण आधन म्हणतो. आणि मग भात शिजवण्यासाठी ती काय करते, पातेलं जे आहे ते पातेलं आधनासाठी चिमुकल्या गॅसवर ठेवते. म्हणजे तिचा हा एक लुटुकुटीचा हा संसार सुरू आहे. बाजूला खेळतो आहे एक मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमको झेपतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकाने त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून भाऊलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. कसब म्हणजे कौशल्य. की ही जेव्हा मुलगी भातुकलीचा एकटी खेळ खेळत असते त्याचवेळीस एक बाजूला मुलगा हातात चेंडू घेऊन खेळत असतो आणि हवेमध्ये उंच चेंडू उडून परत तो हातामध्ये नेमका हातात झेलण्याचं तो कसब खेळत असतो. आणि मुलगी हा त्या चेंडूचा खेळ फार मोठ्या कौतुकाने बघत असते. आणि त्याचवेळी परत ती काय करते बघूया. मुलगी पाहत राहते कौतुकाने त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून भाऊलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू
करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. ती ही मुलगी कौतुकाने पाहत असते त्याचा खेळ आणि मग ती काय करते, तिच्या मांडीवर जी बाहुली थोपटवत असते ती बाहुली बाजूला ठेवते आणि ती त्याच्याकडे जाते आणि हा मुलगा पुन्हा एकदा तिला आपलं हे कसं जे कौशल्य आहे चेंडू उंचून परत झेलण्याचं हे तिला दाखवतो. मुलाला वाटते की जेव्हा ती चेंडू मुलगा तिला मुलाकडे मागते तेव्हा त्याला वाटते की हा मुलीला मुलींचा खेळ नाही आहे किंवा तिला हा खेळ चेंडू झेलण्याचा खेळ जमणार नाही. त्यावेळेस तिला तो हसून म्हणतो, तू छानपैकी पालेभाजी बनव, भातुकलीचा खेळ म्हणजे भाजी करणं म्हणजे घरातलं काम करणं हे तुझं काम आहे, तुला पुरुषांची कामं जमणार नाही. मुलगी त्याला म्हणते, मी दोन्ही कामं करते म्हणजे स्त्री आणि पुरुषाची दोन्ही कामं मी एकाच वेळी करू शकते, तू करू शकतोस का, म्हणजे तू स्त्रीची कामं करू शकशील का? आणि मुलगा स्वतःच चेंडू तिच्या हातामध्ये देतो. तर आजच्या कवितेचा आपण एवढाच भाग बघणार आहोत. तर पुढच्या तासाला आपण हे गेली कविता आणि या कवितेवरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्याची आपण चर्चा करणार आहोत. तर आज आपण अंतच थांबूया आणि ह्या कवितेचं तुम्हाला वाचन करायचं आहे, कवितेचा विषय काय आहे, कोणत्या कविता संग्रहातून घेतलेली आहे एकदा लक्षात घ्या, कारण प्रत्येक कवितेचा तुम्हाला असाच अभ्यास करायचा